नमस्कार, मी अभिषेक नेमाणे. आज पौष शुक्ल द्वादशी शके 1942 सादर करत आहे ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. ठाण्यातील 6 पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस पथक जाहीर. ठाणे रेल्वे स्थानकात कल्याण आणि मुंबई दिशेस पूर्व पश्चिम जोडणाऱ्या पुलाचे भूमिपूजन. आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त ठाण्यामध्ये पुरातन आणि अत्याधुनिक अशा वाहनांचं संचलन. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला मात्र विसरू नका. तर पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या. पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील. ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे रेल्वे स्थानकात कल्याण आणि मुंबई दिशेस पूर्व पश्चिम जोडणाऱ्या पुलाचे भूमिपूजन करण्यात आले. ठाणे रेल्वे स्थानकात स्थानकात 50 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेले पादचारी पूल धोकादायक झाल्याचे खासदार राजन विचारे यांच्या निदर्शनास आले असता त्यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या दृष्टीस आणून या पुलासाठी आवश्यक लागणारा निधी ठाणे महापालिकेकडून उपलब्ध करून रेल्वेकडे सुपूर्त केला. त्याचा भूमिपूजन सोहळा महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते झाला. मुंबई दिशेस असणारा पूल 75 मीटर लांबीचा आणि 5 मीटर रुंदीचा असून कल्याण दिशेस असणारा पूल 45 मीटर लांबीचा आणि 5 मीटर रुंदीचा असणार आहे. या दोन पुलांच्या बांधकामासाठी लागणारा एकूण रक्कम ही 21 कोटी पालिकेकडून रेल्वेला देण्याचे मंजूर झाले आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात 8 कोटी रेल्वेकडे सुपूर्त केले आहेत. कोपरी पुलावर पहिल्या टप्प्यातील 7 गर्डरपैकी 4 गर्डर काल पहाटेपर्यंत बसवण्यात आले. त्यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील उपस्थित होते. हे गर्डर 65 मीटर असून ह्या एका गर्डरचे वजन 104 टन होते. असे 2 गर्डर जोडून बसवण्यात आले. त्यांचे एकूण वजन 208 टन होते. हे गर्डर उचलण्यासाठी भारतात पहिल्यांदाच रेल्वेने 1200 टन वजन उचलणारी क्रेन आणली होती. हे गर्डर बसवण्यासाठी 7 क्रेन, 2 पुलर, 150 हून अधिक मनुष्यबळ तैनात करण्यात आले होते. अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या शेतकरी मोर्चाचे ठाण्यातही जोरदार स्वागत झाले. ठाण्यामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि शेतकरी कामगार पक्ष यांच्यातर्फे हे स्वागत करण्यात आले. अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली राज्यातील 21 जिल्ह्यातील 15,000 हून अधिक शेतकऱ्यांनी काल इगतपुरीतून या मोर्चाला सुरुवात केली. कसाऱ्याजवळ मोर्चा आल्यानंतर मोर्चेकऱ्यांनी गाडीत बसून आगेकूच सुरू केली. कल्याण फाट्याजवळ या शेतकऱ्यांचं स्वागत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष तसंच इतर संघटनांनी केलं. यावेळी गुरुद्वारामार्फत शेतकऱ्यांना जेवणाची पाकिटं देण्यात आली. पुढे ठाण्यातही या शेतकऱ्यांचं असं स्वागत करण्यात आलं. आता हा मोर्चा मुंबईत पोहोचला आहे. कृषी कायदे आणि 4ही श्रमसंहिता रद्द कराव्यात, वीज विधेयक मागे घ्यावं आणि शेतकऱ्यांसाठी रास्त हमीभावाचा कायदा करावा अशा मोर्चेकऱ्यांच्या मागण्या आहेत. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा.
डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयीसुविधा आणि तंत्रज्ञानयुक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. उद्या प्रजासत्ताक दिन साजरा होत असून प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं ठाणे पोलीस आयुक्तालयातील 6 अधिकारी कर्मचाऱ्यांना पोलीस पदक जाहीर झाली आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं राष्ट्रपती पदक, उत्कृष्ट सेवा पदक, गुणवत्तापूर्ण सेवा पदक देऊन पोलिसांचा गौरव केला जातो. ठाण्यातील गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त निवृत्ती कदम यांना राष्ट्रपतींचं पोलीस पदक जाहीर झालं आहे. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या पोलीस उप अधीक्षक संगीता शिंदे अल्फान्सो यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल पदक जाहीर झालं आहे. तर भिवंडीतील निजामपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय डोळस यांना आणि खंडणी विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक रमेश कदम यांना उत्कृष्ट सेवेबद्दल पोलीस पदक जाहीर झालं आहे. ठाणेकरांना प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं ऐतिहासिक, आधुनिक अशा सुप्रसिद्ध वाहनांचं संचलन पाहायला मिळणार आहे. 19व्या शतकातील कॅडलॅक, बेंटली फोर्ड पासून रोल्स रॉयल्स, लॅम्बोर्गिनी सारख्या गाड्या पाहता येणार आहेत. रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत आयोजित अभियानात उद्या हे संचलन होणार आहे. पालकमंत्री आणि पोलीस आयुक्तांच्या हस्ते या संचलनाला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. या संचलनामध्ये 40 पुरातन गाड्या, 30 सुपरकार आणि मोटरसायकलस्वार सहभागी होणार आहेत. शास्त्री नगर उपवन काशीनाथ घाणेकर नाट्यगृह, खेवरा सर्कल, ब्रह्मांड हिरानंदानी इस्टेट, कापूर बावडी, माजीवडा, मीनाताई ठाकरे चौक, कोटनाका, मासुंदा तलाव, गडकरी रंगायतन, चिंतामणी ज्वेलर्स, टेंबीनाका, आंबेडकर रस्ता, कॅडबरी मार्गे, रेमंड कंपनीच्या मैदानात या संचलनाची सांगता होणार आहे. ठाण्यात काल कोरोनाचे 117, तर जिल्ह्यात 318 नवीन रुग्ण सापडले असून दिवसभरात 5 जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सद्यस्थितीत 3,496 कोरोनाग्रस्त उपचार घेत असून आत्तापर्यंत 6,114 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 2,42,349 रुग्ण कोरोनातून बरे झाले. 251,959 पॉझिटिव्ह रुग्ण आत्तापर्यंत नोंदवले गेले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात सध्या 968 रुग्ण उपचार घेत असून 56,162 कोरोना रुग्ण बरे झाले, तर 1,352 जणांचा मृत्यू झाला. आणि ठाणे ग्रामीणमध्ये 158 रुग्ण असून 18,334 बरे झाले, तर 585 जणांचा मृत्यू. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणेवार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणेवार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाण्यातील 6 पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस पथक जाहीर. ठाणे रेल्वे स्थानकात कल्याण आणि मुंबई दिशेस पूर्व पश्चिम जोडणाऱ्या पुलाचे भूमिपूजन आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त ठाण्यामध्ये पुरातन आणि अत्याधुनिक अशा वाहनांचं संचलन. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी पाहायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात, फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.